पण मला असं वाटतं आपण ज्या मोशीत घडलेलो असतो, आपण एकदा आमदार राहिलो आहे, आपण खासदार राहिलो आहे, त्या पक्षासोबत आपण 10 वर्षाने काम करतो, ते इतक्या पटकन माणसाचे विचार बदलतात हे मला काही अभिप्रेत नव्हतं. अजिबात शिवटीपुटी होणार नाही. 14-13 तारखेचं मतदान झाल्यानंतर 4 तारखेला रिझल्ट तुमच्या नजरेसमोर येईल, तेव्हाला तृप्ती आहे का अजून काय आहे हे तुम्हाला तेव्हा लक्षात येईल. जनता विकासाच्या मागे, जनता कोणाचं तिकीट कापलं म्हणून नाराजी आहे म्हणून जनता त्याच्या पाठीमागे असं असं नाही आहे, तर जनतेला विकास हवा अजिबात नाही. कार्यकर्ते आपली वैयक्तिक पार्टी तयार केलेली असतात, ते पार्टीच्या ध्येयधोरणावर विश्वास ठेवून ते आमच्यासोबत असतात. मला असं वाटतं की हे सगळे सोबत असून आपण काम करू शकतो. माहित हा प्रोजेक्ट 400 कोटी आज 5000 कोटीवर गेलेला, हा महाराष्ट्र शासनाच्या अखत्यात होऊ शकत नाही हा प्रोजेक्ट. खरं म्हणजे याला सेंट्रल गव्हर्नमेंटशिवाय पर्याय नाही. फायनल स्टेजला जाऊन पोहोचलेला, जो करतो तो बोलू शकतो, जो करणार नाही तर त्याला बोलता पण येणार नाही. मी आज ठामपणे सांगू शकते कारण मी केलेलं आहे. मला 100% विश्वास आहे की हा प्रोजेक्ट सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये मंजूर होईल. आगे आगे देखो होत आहे की गोडा मैदान फार दूर राहिले नाही. परवाला मतदान आहे 13 तारखेला, 4 तारखेला रिझल्ट आहे, त्याची देई याची किंवा तुम्हाला रिझल्ट कळेल. नमस्कार, मी ऋषिकेश नळगुणे, लेट्सअप मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. लेट्सअप मराठीचा निवडणूक दौरा उत्तर महाराष्ट्रात आलेला आहे. आपण जळगाव लोकसभा मतदारसंघात आहोत. जळगाव लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार स्मिताताई वाघ आपल्यासोबत आहे. ताई स्वागत आहे आपलं लेट्सअप मराठी. मतदानाला अवघे काही तास उरलेले आहेत, एकूण आता प्रचाराचा टप्पा संपत आलेला आहे. एकूण मतदारसंघात कसं आतापर्यंतचा रिस्पॉन्स होता लोकांचा, भेटीगाठी सभा दौरे सगळं सरत होता? अतिशय उत्तम असा प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी आहे. माझं तिकीटच 1.5 महिना अगोदर डिक्लेअर झालेलं आहे, त्यामुळं वेळही तसा चांगल्या पद्धतीने मिळाला. आणि सुरुवातीला खूप वेगवेगळ्या लोकांच्या भेटी घेतल्या, की ज्यांच्याकडे 1,000, 5,000, 2,000 मतांचे जे मानक आहे अशा लोकांच्या भेटी घेतल्या. म्हणजे इंडस्ट्रीतले असतील, वकील असतील, डॉक्टर्स असतील, वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक असतील, संघटना असतील, अशा सगळ्या लोकांच्या भेटी घेतल्या. खूप चांगला उत्तम असा प्रतिसाद त्यांच्या त्या ठिकाणी आहे. आणि नंतर फॉर्म भरल्यानंतर मग बाकीचं आपलं डायरेक्ट मैदानावर उतरून आपण प्रचारावर सुरुवात करतो आहे, तोही प्रचार खूप चांगला झाला. वेगळ्या ठिकाणी रॅली झाली आहे, वेगळ्या ठिकाणी आम्ही लोकांना भेटतोय, फटाके फोडून लोक आमचं स्वागत करतायत, औक्षण करतायत, हार तुले देत आहेत. तसं वाटतं हा जो उत्तम असा प्रतिसाद लोकांमधून मिळतोय तो खरंच खूप चांगल्या पद्धतीने. दिवसभराचं एकूण रुटीन कसं असायचं तुमचं, कारण तुम्ही थकलेलं दिसताय बरंच दिवसभराच्या रुटीन. सकाळी तर माझा दिवसच, मी 6:30 बाहेर पडले, मग वॉकिंग ट्रॅक असतील, योगाचे क्लासेस असतात, तुमच्या हायस्क क्लब असतात, अशा वेगळ्या लोकांच्या भेटी सुरू करतो. त्याच्यानंतर मग आम्ही ग्रामीणमध्ये जातो, खेड्यांवरच्या ठिकाणी जाऊन लोकांच्या भेटी, त्यांचं इंटरॅक्शन, त्यांची चर्चा करणं, अशा त्यांचा सगळा प्रचार सुरू आहे. नंतर मग काहीतरी 100-150 लोकांची जो कॉर्नर मीटिंग असतात त्या मीटिंग घेणं. आता मोठ्या सभा झाल्या आहेत, देवेंद्रजींची सभा झाली, गडकरी साहेबांची सभा झालेली, या माध्यमातून काल गुलाबहूंची सभा होती, आमच्या पालकमंत्री, अशा वेगळ्या सभा होतात, त्या माध्यमातून लोकांची भेटीगाठी होतात, प्रचार होतो. तुम्ही कोणी पॉझिटिव्ह चित्र सांगताय, लोकांचा प्रतिसाद वगैरे चांगला आहे, पण जेव्हा विद्यमान खासदारांचं तिकीट कापलं त्यानंतर त्यांनी जी भूमिका घेतली ती भूमिका तुम्हाला अपेक्षित होती? कसं आहे की तिकीट जरी कापलं तर ज्याच्या त्याचा मर्जीचा प्रश्न आहे, पुढं काय करावं. पण मला असं वाटतं आपण ज्या मोशीत घडलेलो असतो, आपण एकदा आमदार राहिलो आहे, आपण खासदार राहिलो, त्या पक्षासोबत आपण 10 वर्षाने काम करतोय, ते इतक्या पटकन माणसाचे विचार बदलतात हे मला काही अभिप्रेत नव्हतो. शेवटी हा ज्याचा त्याचा मर्जीचा प्रश्न आहे, त्यांनी त्याचं आयुष्य कसं व्यतीत करावं आणि त्यांनी कोणत्या धोरण उद्दिष्ट घेऊन त्यांनी काम करावं. मी लोकांशी पण बोललो तर त्यांचं असं थोडं दोलायमान परिस्थिती होती, म्हणजे 50-50, तर एवढी तुल्यबळ लढतीची तुम्ही अपेक्षा, म्हणजे एवढी तुल्यबळ लढत तुम्हाला माहित होती होईल ते, कारण भाजपचा हा स्ट्रॉंग बेल्ट आहे, अनेक वर्षापासून इथं भाजपचे खासदार निवडून येत आहे. वर्षानुवर्षे इथं भारतीय जनता पार्टीचे खासदार निवडतात. भारतीय जनता पार्टीचं केडर का ग्रास रूट पर्यंत तळागाळापर्यंत पोहोचलेलं आहे. आमच्या अगदी भूत प्रमुखापासून आमचं सगळी यंत्रणा या ठिकाणी आजही सज्ज आहे. तुम्ही जरी म्हणत असला की 50-50, अजिबात 50-50 होणार नाही. 14-13 तारखेचं मतदान झाल्यानंतर 4 तारखेला रिझल्ट तुमच्या नजरेसमोर येईल, तेव्हाला 50 आहे का अजून काय आहे तुम्हाला तेव्हा लक्षात. पण विद्यमान खासदारांबद्दलची जी नाराजी त्यांनी व्यक्त केली किंवा तुल्यबळ लढत जी आपण म्हणतो त्यांच्या नाराजीमुळे, ती तुम्ही अपेक्षित धरलेली नाराजी काय असणार,
त्यांनी जनतेत किती काम केलं आहे, हेडवाळ्या समोर आहे लोकांच्या, किती वेळ त्यांनी दिला आहे. जरी ते विद्यमान खासदार होते तर त्यांनी दिलेला वेळ पण लोक त्या कॅल्क्युलेट करतात त्या विषयांचा. त्याच्याबरोबर माझे तिकीट कापलं गेलं होतं 2019 पण आम्ही थांबलो नाही. तिकीट कापलं गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही मैदानावर उतरलो, प्रचाराला लागलो, काम केलं. आत्ताही करणं त्यांच्याकडनं अपेक्षित तेच होतं, पण त्यांना नाही वाटलं. त्यांनी लगेच पक्ष बदलले, तिकडे गेले, ते त्यांचं काम करतात, आम्ही आमच्या पद्धतीने काम करतो. पण मला जनतेवर विश्वास आहे, मोदींनी केलेल्या विकासावर माझा विश्वास आहे, महाराष्ट्र शासनाच्या पद्धतीने ह्या ठिकाणी कामं केली त्याच्यावर माझा विश्वास आहे. आणि मी स्वतःची कामं केलेली, कारण मी जिल्हा परिषदात 3 टर्म होते, मी जिल्हा परिषदेची पहिली महिला अध्यक्ष झाली, मी विधान परिषदेत आमदार होते, मी महाराष्ट्र महिला मोर्चाचे अध्यक्ष होते. वेगवेगळ्या विद्यापीठावर मी काम केलेलं आहे, मी दूधसंघावर काम केलेलं आहे, मी मार्केट कमिटीवर काम केलेलं आहे, वेगवेगळ्या सभागृहाचा मला अनुभव आहे. आणि मी केलेलं काम जनतेसमोर आहे, आणि मला त्याचा विश्वास आहे की मोदींनी केलेलं 10 वर्षातलं काम तळागाळातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचं काम, आणि त्याच्यावर जनतेचा विश्वास, जनता विकासाच्या मागे, जनता कोणाचं तिकीट कापलं म्हणून नाराजी आहे म्हणून जनता त्याच्या पाठीमागे असतं असं नाही आहे. तर जनतेला विकास अशी बात नाही आहे, जनतेला विकास अभिप्रेत आहे आणि विकासावरच ही निवडणूक आहे. तुम्ही त्यांची समजूत वगैरे काढण्याचा प्रयत्न केला की या प्रचार करू तुमचं बोलणं? जसंही माझं तिकीट डिक्लेअर झालं त्याच दिवशी मी त्यांची भेट घेतली होती, आणि त्यांनी मला विश्वास दिला होता की काय मी तुमच्यासोबत आहे, तुमच्यासोबत मी प्रचारावर उतरेल, पण तुम्ही विश्वास दिला होता. ताई आता महाराष्ट्रात बघतोय आपण पंतप्रधान मोदींच्या बऱ्याच सभा झाल्या, जळगावमध्ये का सभा झाली? म्हणजे जळगावमध्ये कॉन्फिडन्स आहे की प्रश्न नाही ना, त्यांना विश्वास आहे की जळगावचा लोकसभेचा खासदार हा 100% निवडून येतो. वर्षानुवर्ष ही सीट भारतीय जनता पार्टीचा खासदार या ठिकाणी राहिलेला आहे आणि केलेलं काम आहे, त्यामुळे त्यांना विश्वास आहे. जे विद्यमान खासदार होते ज्यांचं तिकीट कापलं ते आता गिरीश महाजन असतील किंवा इथले जे भाजपचे वरिष्ठ नेते असतील त्यांच्यावर लागोपाठ मागच्या 15 दिवसापासून आरोप करत आहेत. नेमक्या एवढा राग का आहे ज्या विद्यमान नेत्यांवर त्यांचा? ज्या वेळेला त्यांचा प्रवेश झाला त्यावेळेला माझे दिवंगत पती उदयजीवागे जिल्ह्याचे अध्यक्ष होते, त्यांच्या अध्यक्षेच्या काळात त्यांचा त्यावेळेला पंकज त्यांच्या हातात त्यांचा प्रवेश झाला. मला माहिती आहे 2 महिन्यात विधानसभेची निवडणूक होती आणि विधानसभेच्या निवडणुकीत सन्माननीय आमचे नेते संकट मोर्चा गिरीश भाऊंनीच आग्रह धरला की यांना तिकीट द्या, काम सगळं करू शकेल, तरुण आहे, एज्युकेटेड आहे, आणि त्यांनीच तिकीटाचा आग्रह धरून त्यांना तिकीट दिलं होतं. पण ज्यांचं बोर्ड धरून आपण चालायला शिकलो आहोत, ज्यांनी आपल्याला मोठं केलं, ज्या भारतीय जनता पार्टीमुळे नावाला बोलाय निर्माण झालं, मला कोण ओळखत होतं तर स्मिताला कोण ओळखतो? पण स्मिता भारतीय जनता पार्टीचं काम करते, वेगळ्या पदांवर तिने काम केलंय, काम चांगल्या पद्धतीत केलंय, तेव्हा जनता ओळखायला लागलेली. स्मिता पक्षा नावाला बोलले नाही आहे, पार्टीच्या नावाला बोलले. आणि ज्या पद्धतीने ते त्या काम करत गेले, पदं त्यांना मिळाली, आणि ज्या नेत्यांनी आपल्याला बोर्ड धरून चालवायला शिकवलं, तर ते जर आपण गुरुस्थानी मानत असतो तर आपल्या गुरुविषयी आपण असं बोलू शकतो हे माझ्या काही बुद्धीला पटत नाही किंवा मला ते पटलं नाही, कळत नाही मला की आपण असं कसं बोलू शकतो की ज्याच्यासोबत आपण 10 वर्ष घालवतो त्याच्यासोबत आपण जर बोलणं आपल्या संस्कृतीला उचित नाही धरून. उन्मेष पाटलांबद्दल तुम्ही म्हणताय त्यांच्या बाजूनी सहानुभूतीची लाट नाही आहे, पण महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंबद्दल असेल किंवा शरद पवारांबद्दल असेल एक दोन्ही पक्ष फुटल्यामुळे सहानुभूतीची लाट असल्याचं चित्र दिसतंय. नेमकं हे सगळे पक्ष कार्यकर्ते तुमच्या 100% तुमच्या पाठीशी आहेत किंवा उन्मेष पाटलांचे जे कार्यकर्ते असतील जे आता त्यांच्या सोबत आहेत ते एकूण कसं आहे तुम्ही नाराजी त्यांची सगळ्यांची? कार्यकर्ते वैयक्तिक कोणाचे असतात, कार्यकर्ते पार्टीचे असतात. मी आज जे इथपर्यंत पोहोचले ते पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या बळावर आणि त्यांच्या मार्गदर्शनावर त्यांच्या विश्वासावर इथपर्यंत पोहोचले. तसं त्यांचं पण पार्टी आपले वैयक्तिक कार्यकर्ते आपले वैयक्तिक नाही पार्टीने तयार केलेले असतात, ते पार्टीच्या ध्येयधोरणावर विश्वास ठेवून ते आमच्यासोबत असतात. मला असं वाटतं की हे सगळे सोबत असं म्हणून आपण काम करू शकतो. त्यामुळे कुठल्या प्रकारचं ज्या दिवशी माझं तिकीट डिक्लेअर झालं त्या दिवशी मी सगळ्या आमच्या सन्माननीय मंत्री महोदयांच्या आणि आमचे सगळे युतीचे जे काही आमदार आहेत त्या सगळ्यांच्या मी भेटी घेतल्या होत्या आणि त्यांनी मला त्याच दिवशी विश्वास दिला होता की स्मिता तू कामाला लाग, आम्ही तुझ्या सगळे सोबत आहोत. ते माझ्या आज सगळे सोबत आहेत. काही थोडं राजकारणातून आता इथले जे जळगाव लोकसभेतले काही प्रश्न आहेत त्याच्याकडे येतो. इथलं मी माहिती घेतली थोडी, MIDC साधारण 2500 उद्योग आहे, त्यातले आता 50% उद्योग अडचणीत आहे, प्रामुख्याने डाळीचा उद्योग असतो. तर हे MIDC एक्सपान्शनचा पण बऱ्याच वर्षापासूनचा पेंडिंग विषय आहे, तर हे सगळे चर्चेचे जे मुद्दे आहेत ते तुम्ही कसे पुढे नेणार आहात?
जळगाव इमर्जन्सी इथली जी आहे ती खूप जुनी आहे, म्हणून एक्सपायरच्या दृष्टिकोनातून जागाही बघितली गेलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही त्याच्या पावलं पण टाकलेली आहेत. आणि येणाऱ्या काळात मला विश्वास आहे की ते आम्ही 100% इमर्जन्सी एक्सपायर जे करायचं आमचं ते स्वप्न आम्ही पूर्ण करणार आहोत. दुसरा मुद्दा ह्या ठिकाणी आहे सिंचनाचा. सिंचनाचे प्रोजेक्ट जे आहे ह्या ठिकाणी, कारण जळगाव लोकसभेचा जर विचार केला तर एरंडोल असेल, धरणगाव असेल, अंबळनेर असेल, हा सगळं ड्राय झोन आहे भागा. या ड्राय झोनला जर खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला सुखी करायचं असेल इथल्या भागातलं, तर सिंचनाचा जो काही आमचं सगळ्यांचं स्वप्न असलेलं पाठ असेल धरण आहे हे रखडलेलं आहे. पण मला विश्वास आहे की ते आत्ता फायनल स्टेजला सेंट्रल गव्हर्नमेंटकडे आहे. जसे निवडणुका आटोपतील त्या प्रोजेक्टला आम्ही तात्काळ पैशांचं नियोजन करून तो मंजूर करून त्याच्या कामाला नक्की सुरुवात करून हा मला या ठिकाणी विश्वास आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी 7 बंगलोर बंधारे गिरणार नदीवरचे, त्याचाही प्रोजेक्ट फायनल स्टेजला आहे. तोही प्रोजेक्ट आम्ही पूर्ण करू, कारण ते प्रोजेक्ट झाल्याशिवाय आमच्या शेतकऱ्याचं सुखी नाही. शेतकऱ्याला काय पाहिजे असतं? वीज, पाणी, हक आणि मालाला भाव. याच्या पलीकडे शेतकऱ्याला काही नको असतं. कोणी शेतकरी म्हणत नाही की मला काही तुम्ही माझ्या दारापुढे आणून गाडी लावून द्या, पण त्याला पाहिजे असतात 2-3 गोष्टी. पाणी असेल मुबलक तर शेतकरी सुखी असतो, म्हणून पाणी तिथपर्यंत पोहोचलं. आणि दुसरा महत्त्वाचा इथे प्रश्न आहे की इथं उद्योगधंदे नाही. व्यवसायाचं म्हणजे नोकरी करायची असेल तर मुलांना आमच्या इथेकडून बाहेर पडावं लागतं. जन्मभूमी त्यांची आहे पण कर्मभूमी होऊ शकत नाही, कारण त्यांना नोकरी आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून त्यांना मुंबई असेल, पुणे असेल, बंगलोर असेल, मद्रास असेल, या ठिकाणी त्यांना जावं लागतंय. आणि हे जर थांबवायचं असेल तर इथं मोठे उद्योगधंदे येणं गरजेचं आहे. इथे रस्त्यांचं जाळं चांगल्या पद्धतीने तयार आहे, रेल्वेची कनेक्टिव्हिटी या ठिकाणी, विमानतळाचे प्रश्न बऱ्यापैकी पुढे सरकलेला आहे. आणि मला विश्वास आहे की वीज आमच्याकडे भरपूर प्रमाणात आहे, प्रश्न फक्त पाण्याचा आहे. जर आमचे हे प्रोजेक्ट पूर्ण झाले तर मोठे उद्योगधंदे आमच्या या ठिकाणी नक्कीच 100% या ठिकाणी येतील आणि आमच्या मुलांना इथं रोजगाराचे संधी उपलब्ध होतील. त्याच्यासाठी आमचा प्रयत्न असा. तुम्ही जे आता म्हटलं की एमआयडीसीचं एक्सपान्शन असेल किंवा गिरणार नदीवरचे बंधारे असतील, तर मगाशी आम्ही उमेश पाटलांशी पण बोलू, त्यांचा असा आरोप आहे की हे सगळे त्यांनी प्रयत्न केले, 5 वर्ष पाठपुरावा केला त्यांनी, म्हणजे इथले जिल्ह्यातले पुढारी आहेत त्यांच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी रखडलेल्या आहेत. अजिबात नाही आहे. मी ज्यावेळेला विधान परिषद आमदार होते त्यावेळेला पाडेसरी धरणाच्या ज्या काही बऱ्याच मान्यता, साधा विषय, एखाद्या माणसाचा जर पगार व्यक्तीचा करेल अपंग महिला विधवा परिचित तर त्याला 8-10 कागद लागतात. रहिवासी दाखला असेल, त्याचा उत्पन्नाचा दाखला असेल, हे सगळे कागदपत्र लागतात. तो प्रस्ताव जर परिपूर्ण झाला तरच त्या व्यक्तीचा पगार मंजूर होतो, पण त्या प्रस्ताव जर कागद अपूर्ण असतील तर तो प्रस्ताव बाजूला टाकला जातो. सेम कंडिशन पाडेसरी धरणाची झालेली. मी आमदार झाल्यानंतर 2015 त्याच्या वेगळ्या प्रकारच्या मान्यता मी 5 वर्षात घेतलेल्या आहेत. आणि त्याला त्यावेळी तत्कालीन जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन यांनी ज्या ज्या टेबलला मला अडचणी आल्या त्या त्या टेबलला त्यांनी स्वतः पाठपुरावा करून माझ्या कामाला त्यांनी मला मदत केलेली आहे. तर ते स्वतः जलसंपदा मंत्री जोपर्यंत हा प्रोजेक्ट 400 कोटी आज 5000 कोटीवर गेलेला आहे, हा महाराष्ट्र शासनाच्या अखत्यात होऊ शकत नाही. हा प्रोजेक्ट खरं म्हणजे याला सेंट्रल गव्हर्नमेंटशिवाय पर्याय नाही. आणि ह्याच्यासाठी मी प्रत्येक टेबलवर फिरली त्यावेळेला विधान परिषदेचे आमदार असताना. आणि हा प्रोजेक्ट मी सेंट्रल गव्हर्नमेंटला पाठवला आहे. गडकरी साहेब त्यावेळेला त्या कमिटीचे अध्यक्ष होते. CWC क्लिअरन्स मी घेतलेले आहे, त्या टेबलला मी फिरली आहे. त्यामुळे कोणी काही सांगत असेल तर त्याला काही अर्थ नाही, अजिबात अर्थ नाही आहे. हा प्रोजेक्ट सेंट्रल गव्हर्नमेंटला पोहोचण्याचं काम स्मिता वाघ केलेलं. त्याच्यानंतर सरकार बदललं, सरकार बदलल्यामुळे तो परत प्रोजेक्ट रखडला, त्याला सुप्रमाण मिळू शकले नाही. आणि जसं आमचं सरकार आलं, देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचे उपमुख्यमंत्री यांच्याकडे खातं आहे, त्यांनी लगेच तात्काळ त्याला सुप्रमाण दिली. आज 48 कोटी जर 800 कोटीला त्याची सुप्रमाण झालेली आहे. आणि आता तो प्रोजेक्ट सेंट्रल गव्हर्नमेंटला फायनल स्टेजला जाऊन पोहोचलेला. जो करतो तो बोलू शकतो, जो करणार नाही तर त्याला बोलता पण येणार नाही. मी आज ठामपणे सांगू शकते कारण मी केलेलं. मला 100% विश्वास आहे की हा प्रोजेक्ट सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये मंजूर होईल. तुम्ही आता फायनल स्टेजला आहे, त्याला पैशांची मंजुरी होणं एवढंच फक्त विषय राहिलेला. तुम्ही आता शेतकऱ्यांच्या हमीभावाचा मुद्दा काढला. इथं कापूस मोठ्या प्रमाणात होतो, कापसाला हमी भावाप्रमाणे दर म्हणजे 7000 पर्यंत दर आलेला आहे. शेतकऱ्यांची नाराजी कशी टॅकल करताय तुम्ही? कापसाचा जो काही विषय आहे तो इंटरनॅशनल मार्केटवर बोलून असतो, पण मला माहिती आहे की हमी भाव दिला पाहिजे शेतकऱ्याच्या उत्तरासाठी, ते काम केलंच पाहिजे. त्याचा झालेला खर्च जर काढायचा असेल तर त्याचा हमी भाव त्याला मिळायलाच पाहिजे. पण याचं मार्केट शेवटी इंटरनॅशनल मार्केटवर अवलंबून आहे हे तितकंच खरं आहे. याचं हमी भाव द्यायचं असेल तर, पण त्याच्या दृष्टिकोनातनं सरकारने आत्ता अनुदान मंजूर केलेलं आहे. आचारसंहिता असल्यामुळे काही गोष्टी करता येत नाही. आचारसंहितेत तर मला 100% कांदा आणि कापूस सोयाबीन
ह्याचं जे काम त्या क्षेत्राच्या आधार झालं. इथं केळीचं पण उत्पादन होतं, केळीवरती एखादा मोठा आधारित प्रक्रिया उद्योग किंवा प्रक्रिया उद्योग केंद्र असेल, अशा काही गोष्टींबाबत तुमची धोरणं कशी आहेत? केळीवर प्रक्रिया करण्याचे बऱ्याच गोष्टीचे प्रोजेक्ट, मला असं वाटतं की केळीच्या संदर्भात आमचे सन्माननीय हरिभाऊ जावळे यांनी ह्या विषयात खूप चांगलं काम केलेलं होतं आणि केळीच्या प्रोजेक्टच्या घोडापासून तर केळीच्या फळापर्यंत खूप गोष्टी करता येण्यासारख्या आहेत. तर त्या दृष्टिकोनातून मला वाटतं आगामी काळामध्ये आम्ही त्या दृष्टिकोनातून नक्कीच यांच्यात हात घालून पुढे इथला सेंट्रल जो सेंट्रलचे जे योजना होते म्हणजे पंतप्रधान मोदींनी 2014 इथं इंडस्ट्रीयल पार्क असेल किंवा टेक्सटाईल पार्क असेल याबाबतच्या घोषणा केल्या होत्या, त्याचं पुढं काय झालं? आता हेच मुद्दे परत 2019 निवडणुकीत पण काय फॉरवर्ड होतील? नाही, अजिबात होणार नाही. त्यांनी ज्या ज्या वेळेला ज्या काही घोषणा केलेल्या आहेत, मला असं वाटतं 5 वर्ष ते मिशन घेऊनच मी काम करणार. आमचं सगळं पुढं 5 वर्षात काय करायचं याचं विजन क्लिअर आहे आणि त्या माध्यमातून आम्ही करू. उन्मेश पाटलांना 2019 4 लाखाचं लीड होतं, तुमचं काही लीड सांगतात? आगे आगे देखो होत आहे, गोडामध्ये फार दूर राहिलेलं नाही. परवाला मतदान आहे 13 तारखेला, 4 तारखेला रिझल्ट आहे. याची त्या याची डोळा तुम्हाला रिझल्ट कळेल. विजय नक्की 100% विजय, कॉन्फिडंट होता आमच्यापेक्षा. खूप धन्यवाद ताई. तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. पाहत राहा फक्त लेट्स अप मराठी. धन्यवाद.